हाय फ्रेंड्स, गेल्या 1.5 वर्षापासून आपण कोरोनाबरोबरच्या युद्धामध्ये इतके गुंतून गेलो आहोत की आत्ता कुठे आपण त्यातून सावरतोय किंवा त्यातून बाहेर पडतोय असं वाटत असतानाच जगामध्ये आणि स्पेशली भारतामध्ये एक नवीन रोग थैमान घालतोय, म्युकर मायकोसिस. बोलीभाषेमध्ये आपण याला ब्लॅक फंगस असं म्हणतो. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा ब्लॅक फंगस रोग कोरोना व्हायरसपेक्षाही जास्त खतरनाक आहे. का? कारण याचा डेथ रेट किंवा याचा जो मोर्टॅलिटी रेट आहे तो 50-70% इतका जबरदस्त आहे. आता असा अहवाल खुद्द वैज्ञानिकांनीच दिला म्हटल्यानंतर भारतीय न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडियामधून या रोगाच्या माहितीपेक्षा अफवा जास्त पसरत चाललेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नेमका हा ब्लॅक फंगस आहे तरी काय, तो कुठून आला किंवा तो झाल्यानंतर काय सिम्टम्स येतात, त्याच्यावर खरंच काही उपचार आहेत का, आणि खरंच हा रोग कोरोनापेक्षा किंवा इतर कुठल्याही रोगापेक्षा जास्त डेडली आहे का. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद खरात इन्विक्टस सोल्युशन्समध्ये तुमचं स्वागत करतो. एखादा रोग हा दुसऱ्या कुठल्याही रोगापेक्षा जास्त घातक आहे की कमी घातक आहे हे कसं ठरतो, तर ते ठरतं त्याच्या डेथ रेट किंवा मोर्टॅलिटी रेटवरून. फॉर एक्झाम्पल, कोरोनाच्या केसमध्ये डेथ रेट आहे 2-5%, पण तोच डेथ रेट ब्लॅक फंगसच्या केसमध्ये होतो 50-70%. म्हणजे जर 100 लोकांना कोरोना झाला तर त्यापैकी 2-5 लोक हे मृत्युमुखी पडण्याची संभावना असते, पण ब्लॅक फंगसच्या केसमध्ये 100 लोकांना जर ब्लॅक फंगस झाला तर त्यातले 50-70 लोक मरण्याची शक्यता असते. अशी तुलना केली तर साहजिकच आहे की कुणालाही असं वाटेल की ब्लॅक फंगस हा कोरोनापेक्षाही जास्त खतरनाक रोग आहे. पण खरंच तसं आहे का? तर अजिबात नाही, कारण कोरोना आणि ब्लॅक फंगसमध्ये एक बेसिक डिफरन्स आहे. कोरोना हा व्हायरस कॉन्टॅजियस आहे, म्हणजे तो संसर्गजन्य आहे, म्हणजे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला आपोआप होतो. पण ब्लॅक फंगसच्या केसमध्ये तसं नाही आहे, तो कॉन्टॅजियसही नाही आहे आणि तो संसर्गजन्य नाही आहे, तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला कधीच होत नाही. प्रश्न असा पडेल की हा ब्लॅक फंगस नेमका आला कुठून. तर मित्रांनो, हा कुठूनही आलेला नाही आहे. ब्लॅक फंगस हा ऑलरेडी आपल्या आसपासच्या सराउंडिंग्स आणि आपल्या आसपासच्या एन्व्हायरमेंटमध्ये तो पहिल्यापासूनच आहे. घरामध्ये तुम्ही एखाद्या पावावर लागलेली बुरशी पाहिली असेल किंवा जे काही कुजलेली फळं किंवा भाज्या असतात त्याच्यामध्ये ब्लॅक फंगस असतो. आपल्या आसपासच्या कचरापेटी किंवा एखाद्या ठिकाणी घाण साचलेली असते त्याच्यामध्ये सुद्धा हा ब्लॅक फंगस असतो. या सगळ्याच्या संपर्कात ज्यावेळी एखादं मानवी शरीर येतं त्यावेळी तो फंगस त्या मानवी शरीराला चिकटतो किंवा हवे वाटे त्याच्या श्वसन नलिकेतून तो मानवी शरीराच्या आतमध्ये जातो, किंवा जर त्या व्यक्तीला एखादी जखम असेल तर त्या जखमेच्या भोवती हा फंगस चिकटतो आणि त्या वाटे मानवी शरीरामध्ये प्रवेश करतो. आता प्रश्न असा पडू शकतो की कचरा कुंडी तर आपल्या घरातही असते किंवा अनेक वेळेला आपण असं कुजलेल्या अन्नाच्या संपर्कात आलेलो असतो, तर आजपर्यंत हा रोग कुणाला कसं काय झाला नाही? याचं कारण खूप सोपं आहे, कारण हा जे काय फंगस आहे तो अपॉर्च्युनिस्टिक आहे. म्हणजे काय? तो संधी शब्द आहे. ह्याचं एक स्ट्रेंथ अशी आहे की तो वीक इम्युन सिस्टीम ज्यांची असते त्यांना त्यांच्यामध्ये हा जास्त प्रमाणात फैलावतो. समजा तुमचं शरीर एक धष्टपुष्ट आहे आणि तुमची इम्युन पॉवर ही खूप चांगली आहे, तर तुम्हाला या फंगसची लागण झाले की नाही हे तुम्हाला कळणार देखील नाही. सोप्या भाषेत, ज्याची इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे त्या व्यक्तीला हा फंगस कधीही होत नाही. पण जे लोक ऑलरेडी कोमॉर्बिड आहेत, कोमॉर्बिड म्हणजे काय, जसे की डायबिटीज आहे, कुणाला कॅन्सर आहे, कुणाला एड्स आहे, किंवा जे आत्ता का रिसेंटमध्ये कोविडची ट्रीटमेंट घेऊन जे घरी आलेले आहेत, अशा लोकांची इम्युन सिस्टीम ही खूप वीक असते. कारण ऑलरेडी एक आजाराशी लढताना त्या व्यक्तींची इम्युन सिस्टीम खर्ची पडत असते, आणि अशावेळी जर हा फंगस आपल्या बॉडीमध्ये गेला तर त्याला रजिस्ट करताना किंवा त्याला प्रतिकार करताना आपली इम्युन पॉवर ही कमी पडत असते. त्यामुळेच वीक इम्युन सिस्टीम असणाऱ्या व्यक्तींमध्येच हा रोग जास्त प्रमाणात फैलावतो. डोकेदुखी, अंगदुखी, ताप येणे हे तर ब्लॅक फंगसचे कॉमन सिम्टम्स आहेतच, पण त्याबरोबरच आळस येणे किंवा कुठल्याही प्रकारचं काम करून न वाढणे, वजन एकसारखं म्हणजे सतत कमी होणे, किंवा आपण नॉर्मली जेवढं जेवतो तेवढं आपण आपलं जेवण कमी होणे किंवा अजिबातच खायची इच्छा नसणे हे काही ब्लॅक फंगसचे वेगळे असे सिम्टम्स आहेत. बरं, याचा इफेक्ट काय होतो? तर ब्लॅक फंगस झालेल्या व्यक्तीमध्ये मेंटली, फिजिकली आणि स्पेशली फायनान्शियलीसुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा इफेक्ट होतो. मेंटली कसा? तर डेथ रेट 50-70% आहे ही गोष्ट रोग्याला घाबरवून टाकते. फिजिकली असा की ब्लॅक फंगस झालेल्या व्यक्तीच्या नाकाच्या आणि सायनसच्या भागामध्ये काळे डाग पडायला चालू होतात. ही काळे डाग पडण्याची प्रक्रिया म्हणजे काय? तर नेक्रॉसिस. नेक्रॉसिसमध्ये काय होतं, ज्यावेळी हे डाग पडतात त्यावेळी तिथल्या पेशी ह्या मरत जातात, म्हणजे ती निर्जीव बनत जाते त्वचा, आणि ते वाढत वाढत जाऊन तुमच्या डोळ्यापर्यंतही जाऊ शकतं. त्यावेळी एकच पर्याय उरतो की हा वरचा जबडा किंवा
वरचा जबडा पूर्णपणे काढावा लागू शकतो सर्जरी करून, किंवा डोळा जाण्याची शक्यता आहे किंवा परमनंटली ब्लाइंड होण्याची शक्यता पण आहे, आणि काही काही केसेसमध्ये तर ब्रेनमध्ये सुद्धा डॅमेज होतं. फायनान्शियल इफेक्ट म्हणाल तर या रोगासाठी लागणारं एक महत्त्वाचं औषध ॲम्फोटेरिसिन बी नावाचं जे इंजेक्शन आहे त्याची किंमत खूप जास्त आहे. त्याची 50 मिलीग्राम बॉटलची किंमत ही 8,000 रुपये, आणि ब्लॅक फंगस झालेल्या व्यक्तीला त्याच्या वजनाच्या प्रमाणात हे औषध द्यावं लागतं. म्हणजे ॲव्हरेज आपण जर असं पकडले की रोग्याचं वजन हे 70 किलो आहे तर त्याला 1 किलोला 5 मिलीग्रॅम, ह्या हिशोबाने 70 किलोग्रॅम वजनाच्या माणसाला 350 मिलीग्रॅम हे औषध द्यावं लागतं. तर त्याचा हिशोब जर काढला तर 70 किलो वजनाच्या पेशंटला 56,000 रुपये फक्त या इंजेक्शनची किंमत होते. हा झाला फक्त एका इंजेक्शनचा खर्च, आणि त्याच्याबरोबर असणारे बाकी जे हॉस्पिटलायझेशनचे खर्च आहेत ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड होतात. आता आपल्याला प्रश्न पडेल की हा रोग इतर जगातल्या देशांपेक्षा भारतामध्येच का जास्त वाढतो आहे. याचं सोपं कारण आहे, भारत हा डायबेटिक लोकांचा सर्वात मोठा देश आहे, आणि आता रिसेंट टाईममध्ये आपण बघतो की भारतामध्ये कोरोनाचे पेशंटसुद्धा जास्त वाढत आहेत. जसं मी मगाशी म्हटलं की हा रोग कोमॉर्बिड पेशंट्सना जास्त मोठ्या प्रमाणावर होतो, आणि त्याच्यासाठी लागणारं जे कंड्युसिव्ह वातावरण आहे ते मधुमेहाचे रुग्ण आणि कोरोनाचे ट्रीटमेंट घेऊन आलेले रुग्ण ह्या दोघांच्यामध्येही भरपूर प्रमाणात आहे हा फंगस वाढण्यासाठी. भारताचं वातावरणसुद्धा ह्या फंगसच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतं. जिथे ह्युमिडिटी आणि मॉइश्चर जास्त आहे तिथे हा फंगस खूप वेगाने वाढतो. आपल्याकडे कोरोनानंतर एक व्हॉट्सअपवर मेसेज आल्यामुळे म्हणा किंवा काही लोकांच्या मूर्खपणामुळे दिवसातून 3-3 किंवा 4-4 वेळा ते वाफ घेत आहेत. तर मला हे सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणावर किंवा इतक्या फ्रिक्वेंटली ज्यावेळी वाफ घेता त्यावेळी तुमच्या शरीरामध्ये आपोआप मॉइश्चर तयार होतं, जे की ह्या ब्लॅक फंगसच्या वाढीसाठी खूप पोषक असं वातावरण आहे. त्यामुळे माझला असं वाटतं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर वाफ घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे दिवसातून एकदा किंवा दोनदा वाफ घेणं हे सफिशियंट आहे. आता आपण बोलूया याच्यावर की याच्यावर उपाय काय आहेत. तर मगाशी मी जे बोललो की ॲम्फोटेरिसिन बी नावाचं औषध याच्यावर सगळ्यात जास्त परिणामकारक आहे, किंवा सोप्या भाषेत जर करून सांगायचं म्हटलं तर प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. हा रोग होऊच न देणं हा सगळ्यात आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्या सराउंडिंग्स किंवा एन्व्हायरमेंट हे आपल्याला स्वच्छ ठेवावे लागतील. कुजत आलेले व्हेजिटेबल्स म्हणा किंवा फ्रूट्स हे आपण अवॉइड केलेले बरे. जर जखम झाली असेल तर कचरा कुंडी जिथे असते किंवा जिथे जास्त घाण साचलेली असते तिथे कोमॉर्बिड लोकांनी शक्यतो जाण्याचं टाळावं, आणि जर जायचंच असेल तर फुल शर्ट फुल पॅन्ट असा पेहराव करून जाणे पसंत करावे. इतकं सगळं असूनही हा रोग काही खूप खतरनाक आहे असं तरी वाटत नाही. ज्यांची इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे त्यांना हा रोग होण्याची शक्यता 1% कमी आहे. जे लोक कोमॉर्बिड आहेत त्यांनी जर योग्य ती काळजी घेतली योग्य ती खबरदारी घेतली तर त्यांनाही हा रोग होण्याची संभावना खूप कमी आहे. आजच्या या व्हिडिओबद्दल तुमचं जे काय मत असेल ते कमेंटमध्ये तुम्ही मांडा. जर तुम्हाला आमच्या व्हिडिओचा हा कंटेंट चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.